बेस्टच्या बस देखील 31 मार्च पर्यंत बंद होण्याची शक्यता आहे. बेस्ट बंद करण्याचा विचार सुरू आहे असं झालं तर मात्र स्वतःच्या वैयक्तिक वाहनानं प्रवास करण्याशिवाय कुठलाही पर्याय नसेल. निर्णय थोड्याच वेळात जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल आणि बेस्ट, आता लोकल बंद झालेली आहे, बेस्ट देखील बंद होण्याची शक्यता आहे. कोरोना पसरू नये हा एकमेव उद्देश सध्या सरकारच्या डोळ्यासमोर दिसतो आहे, कारण जर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती झाला तर त्याला आटोक्यात आणणं हे अजिबात शक्य होणार नाही हे सरकारला दिसतंय. आपल्याला तिसऱ्या टप्प्यात जायचं नाहीये आणि त्याच करता बेस्ट देखील 31 मार्च पर्यंत बंद होणार अशी शक्यता आहे. कृष्णनाथ पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. कृष्णनाथ, अत्यंत मोठा निर्णय होऊ शकतो, काय सांगतायत महापालिकेतली सूत्र आपली? अजित, आपल्याला माहित आहे की संपूर्ण लोकल आता बंद केली जाणार आहे, त्यामुळे मुंबईची दुसरी लाईन असलेली बेस्ट बस सेवा देखील 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा विचार प्रशासन करत आहे. परंतु दुसरीकडे ज्या अत्यावश्यक सेवा देणारे जे कर्मचारी आहेत, किंवा पाणी पुरवठा असू दे, घनकचरा विभाग असू दे, इतर जे अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आहेत, त्यांना ने जाण करण्यासाठी काही बस सुरू ठेवण्यात याव्यात, अशा प्रकारचा एक देखील विचार सुरू आहे. त्यामुळे जवळपास मुंबई धावणाऱ्या बेस्टच्या 3200 गाड्या आहेत, त्यापैकी काही गाड्या सुरू होतील अशी शक्यता आहे. त्या पण केवळ सामान्य लोकांसाठी नाही आहे, तर केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या जे मुंबई महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी काही प्रमाणात त्या सुरू ठेवल्या जातील अशी एक शक्यता वर्तवली जाते. अन्यथा सर्व लोक जे लोकल सेवेनंतर आता बेस्टच्या सेवा देखील पूर्णतः बंद करण्याचा विचार सध्या प्रशासन करताना दिसून येत आहे. कृष्णात, रेल्वे बंद झाल्यानंतर लोकांची आशा होती की बेस्टच्या बाबतीमध्ये बेस्ट असा एखादा नंबर देईल का लोकांना की ज्यामुळं बेस्टची सेवा लोकांना वापरता येईल. त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये अनेक मंडळी अशी असतील की ज्यांचे उपचार सुरू असतील, ज्यांना रुग्णालयामध्ये रोज जाणं गरजेचं असेल, अत्यावश्यक ज्यांना वैद्यकीय उपचाराची गरज असू शकते, किंवा आपल्याकडे एखादी जर समजा मेडिकल इमर्जन्सी झाली तर नेमकं काय. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आता लोकल बंद झाल्यानंतर बेस्ट जी मंडळी अत्यावश्यक सेवेमध्ये आहेत, जी महत्त्वाची सेवा बजावत आहेत, त्यांच्या सेवेकरता बेस्टचा वापर केला जाणार आहे का? नक्कीच, त्यासाठीच विचार सुरू आहे. जर मेडिकल इमर्जन्सी असेल तर सर्व ॲम्ब्युलन्स तर बंद नाही आहेत, पूर्णतः ॲम्ब्युलन्स सुरू राहणारच आहेत. किंवा अत्यावश्यक इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी असेल तर जवळच्या दवाखान्यात जाण्यासाठी आपण खाजगी वाहनांचा देखील वापर करू शकतो. परंतु बेस्ट बसेस ह्या केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ज्या कर्मचारी आहेत मुंबई महापालिकेचे खास करून त्यांच्यासाठी सुरू ठेवण्याचा विचार सध्या सुरू आहे आणि केवळ त्यांनाच त्यामध्ये प्रवेश असेल. त्यामुळे मुंबईत आज जशी स्थिती आहे ती 31 मार्च पर्यंत पूर्णतः मुंबई लॉकडाऊन ठेवण्याच्या दृष्टीनं त्याशा पद्धतीचे प्रयत्न सध्या राज्य सरकार त्या पद्धतीनं प्रयत्नशील आहे. कुठलाही पद्धतीनं गर्दी होऊच नये किंवा लोकांनी बाहेरच पडू नये आजच्या प्रमाणे, तशा पद्धतीनं आज जसा जनता कर्फ्यू आहे तसाच 31 मार्च पर्यंत जनता कर्फ्यू राहूया यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवली तरच शक्य आहे. आणि त्यामुळे तशा पद्धतीनं सध्या राज्य सरकार विचार करताना दिसून येत आहे. कृष्णात, आपण सतत या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवरती लक्ष ठेवून असा अधिक ताजी माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही पुन्हा आपल्याशी संपर्क करूच. मात्र 31 मार्चपर्यंत बेस्टच्या बसेस बंद करण्याचा देखील विचार सुरू आहे. प्रेक्षको हो, कळकळीची विनंती पुन्हा पुन्हा, सरकार जे महत्त्वाचे हे असे सगळे निर्णय घेत आहे ते आपल्याकरता आहेत, आपण याचं गांभीर्य ठेवा आणि आता तरी घराबाहेर पडू नका, अजिबात पडू नका. आज रात्री 9 नंतर हा सगळा जनता कर्फ्यू संपल्यानंतर सुद्धा अधिक कडक कर्फ्यू पाळणं ही आपली जबाबदारी आणि आपण ते करूया.